नमस्कार मंडळी, आज आपण घरच्या घरी परफेक्ट आणि अचूक प्रमाण वापरून ओल्या नारळाची बर्फी बनवणार आहे। बर्फी बनवताना वडी बनत नाही, ती सुरसुटीत होऊन त्याचा भुगा बनतो, कधी कधी खूपच ओलसर बनते। असे खूप सारे बर्फी बनवताना समस्या येतात। बर्फी बनेपर्यंत आपल्याला खात्री नसते ते अगदी अचूक परफेक्ट बनेल याची। चला तर वेळ न घालवता अगदी अचूक प्रमाणात आणि परफेक्ट अशी खूप टिप्स सहित मी बर्फी कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये सांगितले आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, मध्ये स्किप करू नका। चला तर बनवायला सुरुवात करूयात। नमस्कार, मी प्रज्ञा सर्वांचे स्वागत करते आपल्या चॅनल प्रिचनमध्ये। सर्वप्रथम बर्फी बनवताना जाड बुडाचेच भांडे वापरायचे। मी इथे कढई घेतली आहे। इथे ओला नारळ खोवून त्याचा चव बनवला आहे। हा पहा, आता कढई ही गरम झाली आहे। याच्यात एक चमचा तूप टाकूयात आणि थोडेसे दूध घालूयात। नंतर खोबऱ्याचा चव टाकूयात आणि सम प्रमाणातच साखर टाकून एकसारखे मिक्स करूयात। ही सर्व प्रोसेस मीडियम फ्लेमवरतीच करायची आणि सतत हलवायचे, म्हणजे खाली लागणार नाही। बर्फी अचूक होण्यासाठी जितका खोबऱ्याचा चव आहे तितके सम प्रमाणात साखर घ्यायची। साखरेचे प्रमाण कमी झाले तर बर्फी बनत नाही आणि जास्त झाले तर ती खूप ओलसर बनते। त्यासाठी दोन्ही प्रमाण सम ठेवायचे, म्हणजे ती व्यवस्थित बनते। खूपदा काय होते, बर्फी ही बनत नाही आणि बनली तर त्याच्यामध्ये खाताना साखरही लागते। ते पहा कशामुळे होते। ओल्या खोबऱ्याच्या चवमध्ये म्हणजेच खिसामध्ये ओलसरपणा कमी असतो, त्यामुळे बर्फी बनवताना साखरही विरघळली जात नाही आणि त्याचा पटकन गोळा बनतो आणि बर्फी बनवल्यानंतर त्याच्यामध्ये साखर तशीच लागते। त्यासाठी काय करायचे, जेव्हा असे वाटते साखर विरघळली नाही तेव्हा थोडेसे वरून दूध घालायचे, म्हणजे बर्फी शुभ्र पांढरीही बनते आणि साखरही विरघळली जाते। मी याच्यात वेलची पूड टाकली नाही, तुम्हाला आवडत असेल तर स्वादासाठी तुम्ही घालू शकता। आता ही साखर विरघळून दाटसर बनले आहे, याचा गोळाही तयार झाला आहे। हे पहा, या प्रकारे बनल्यानंतर आपण वडी बनवण्यास घेऊयात। इथे मी ताटाला तूप लावून ठेवलेले, आता याच्यात पसरवून घेऊयात। ही प्रोसेस थोडी फास्ट करायची। हे पहा, फुलपात्र किंवा वाटी घेऊन हे एकसारखे थापून घ्यायचे आणि नंतर थंड झाल्यावरती याचे काप करून घेऊयात। तुम्ही पाहू शकता खूप छान बनली आहे। छान अशी पातळ कशा पटपट निघत आहेत पहा, एकदम परफेक्ट आणि आपल्याला जशी हवी तशी बनली आहे। तुम्ही पाहू शकता मी सांगितल्याप्रमाणे अचूक प्रमाण वापरून बनवली तर एकदम परफेक्ट, न चुकता व्यवस्थित बनलीच म्हणून समजा। आणि शेवटपर्यंत बनते की नाही याची धाकधूकही राहणार नाही हं। तुम्ही नक्की बनवून पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला आणि कमेंट द्यायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपीजमध्ये पुन्हा भेटू।
तोपर्यंत नमस्कार।